हे बघा सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता निघाला टाइम हा पाऊस आलेला आहे. काय बोलता येईल गोष्टीला, काय बोलता येईल अचानक इतका. हे बघा दिसला तर तुम्हाला पाऊस आहे तो आर्केश कडे जा. आर्केश रेडी आहे बघा, एपी सिंगर, मिस्टर एपी सिंगर. चला पोर आता आली, निघू आता लगेच. आर्केश रेडी आहे, कल्पेश दादा पण येईल आता, तर निघू चला आपण पटापट. इंडिया पाकिस्तानचे ना काम. इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आज, 100% इंडिया जिंकणार आहे. चला निघू आता, चला मी जाऊन येतो उल्हासनगरला. चलो भाई निकलते आहे. ही मेन वस्तू राहिली, मेन वस्तू. मेन वस्तू राहिली गॉगल. चला निघू. तो घरात एकटाच आहे, मम्मी पप्पा आज सकाळी फिरायला गेले. आता काम करा ना, जाऊ नको कुठं. सकाळी मम्मी आणि पप्पा गेले मस्त फिरायला. आता बहुतेक त्यांचा काय वाटतं आहे की गोकुलाष्टमीच्या दिवशी वापस येतील, म्हणजे नाही दहन डे दिवशी वापस येतील. आता 5-6 किती 4-5 दिवस आहेत ना. नाही बाबा कसा दिसता गॉगल, भले ही हम टकले हे फिर भी गॉगल अच्छा लगता है. बघा किती पाऊस थांबला, कमी झाला. एपी सिंगर कुठं आहे, आर्केश पाडील आणि कल्पेश दादा इथं. लगेच निघू आता, पाऊस थांबले तर जरा भारी काम होईल आपला. अरे विकी आता, अरे आज पण कालचा कपडा घालू नये. नाच 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 भाई. कालचा आता आपला नारळी पौर्णिमेचा ब्लॉग गेला बघा. आज संध्याकाळी भाई ब्लॉग येणार आहे नारळी पौर्णिमेचा. वा काय टायमिंग आहे, परफेक्ट टाइमला कल्पेश दादा आलेला आहे आपला. व्हाईट अँड व्हाईट. अरे तो आता पहिल्यांदा फोन बोलव होता. थांबा बोलत आहो, दादाची मर्सिडीज मध्ये जायचं आहे आज, पाऊस जास्त आहे म्हणून. आमचा फुल प्लॅन चाललेला की बाईक घेऊन जाऊ, की माझ्या पार्किंगला तिथे व्यवस्था जरा कमी आहे. मी काय करतो, हां ऑनलाईनला पहिला चेक केला काय भाव चालू काय नाही. हां मग शोरूमला सस्ती पडतं का तुला सगळ्यात सस्ती पडत. शोरूम कुठे आहे, शोरूम कल्याणला आहे. पहिले शोरूमला जाऊ ना, मग पहिले शोरूमला जाऊ ना, मग भाव काढता की मी ऑनलाईन लगेच येताना रिटर्नला कल्याणला उतरू ना. चालेल. आज ब्लॉग असा काढलेला आहे की असंच सहज डेली ब्लॉग काढलेला आहे. येतं येतं येतं. यो बघा यो बघा यो बघा यो बघा कोण आला, यो बघा कोण आला, यो बघा कोण आले, यो बघा ही रिक्षा तुम्ही वळकर असाल. मिस्टर आशिष शास्त्री, वा वा दा दा लवकर ये बरे. आला ए आरके, अरे पहिले फोन बोलो होता गेला कुठे. हा फोन लावता याला. तर या सहज असा ब्लॉग चालू केला तर दादाचा फोन आलेला की जायचंय उल्हासनगरला, कारण की बँडसाठी नवीन मशीन वाटतं घेऊन यायचे. कुठली मशीन बोलताय ना दादा तिला, मशीन कुठली ते घेऊन यायचंय. यो एक आला एपी सिंगर. अरे पॅन्ट जास्त झालं, सरकून झालं खूप असा. याला बोलतात जीव घेणा दादा. किती इसवीसन 1990 ला वगैरे का पडतं हे. शंभर 6-7 वर्षाला पडतं हे सर. तिकड तिकडे मला पडले. बरोबर आहे, काम चालू काम चालू आहे. जाऊ दे नुसतं खर्च नाही करायचा. काय का सीट आहे का, 10 रुपया 10 रुपया 15 रुपया सॉरी 15 रुपया. अरे कहना क्या चाहते हो, आगे पीछे होके बैठो. हाँ बैठो बैठो आगे पीछे होके बैठो. अरे ये तो आपला चिटन, या या बसा बसा. वलकी चिटन हे लेडीज आहे. पुढे भाई पुढे जा, पुढे जा, आगे पीछे होके बैठो. मी एकदम मस्त आहे भाई.
लाइक करा सबस्क्राइब करा हां रिक्षा मध्ये ब्लॉग आहे आज दादा क्लियर बोलताना चल दादा काम झाले काय सरप्राइज करा काय हां सरप्राइज करा नाही सरप्राइज करा सरप्राइज चला रपकन दादाजी कमाई झालेली आहे माल निकालो भाई चलो नाश्त्याची बाकी निघलेली आहे चला भावंदो ओके बाय तो बघा छत्रपती शिवाजी महाराज चौक भिवंडी हे दादा चल ना काय भाई आता तिजोरी मध्ये एकदा चोरी झालेली आहे ऑर्डरच्या दिवशी जाम चिल्लर गेले होते दादा किती गेले होते कमी ते 500 रुपये चिल्लर असेल आता बघले ना मी आता ते डबे ना 600 रुपये बसले आहेत अर्धा आहे तरी 600 रुपये पण अर्धा आहे 5-600 रुपये चिल्लर ऑर्डरला मी होतो ना तेव्हा गावाचा नाव नको तू चुप रे बाबा तू चुप रे गावाचं नाव घेतलं भाई लफडावर डायरेक्ट एक गावान पकड़ चोर है हाँ एक गावान तिथे जर आम्ही गेलो ऑर्डरला दादा डिक्की फोडलेली होती डिक्की फोडली सागरची डिक्की फोडलेली आणि चार्जर नेला दादा डिक्की फोडली त्यातल्या जवळ 5-600 रुपये शिल्लक बंद काहीतरी गेली ठीक आहे दादा आता निघतो आम्ही डायरेक्ट उल्हासनगरला भेटू आपण कल्याणला का कल्याणला भेटू कल्याणला सध्या दादा आम्ही पब्लिकला माहित आहे काय आहे त्या डायरेक्ट गाड़ी भिगवली इंडिया पाकिस्तान आणि याचे थोडे कमी 107 काय भाई आता एक ठिकाणी आलो कल्याण मध्ये तिथं प्राइस आम्ही विचारली तर आमच्या बजेट पेक्षा थोडी जरा जास्त आहे तर आता दादाने आयडिया केलेली आहे कुठे जायचंय उल्हासनगरला तर उल्हासनगरला आम्ही जरा चेक करून येतो की तिकडे काय प्राइस असणार आहे जर जास्त डिफरन्स नसला काय तर मग इथून काय घुटलाची हे शोरूम आहे इथं वाटतं त्या मशीनचा ॲम्प्लिफायरचा आणि तिकडं आम्हाला बहुतेक दुकानं थोडीफार फिरायला लागतील आता बघू चालले विचारायचं दुकानं फिरायचा असं काय बघतं माणूस पहिल्यांदा बघले काय ट्रॅफिक जाम गाडी तर घुसली दादाने तिथं बसतं का ठीक आहे येतो आम्ही लगेच जाऊन एवढी सगळी दुकानं आणि मित्रांनो आमचं इथलं काम झालेलं आहे आता उल्हासनगरमधला शॉपिंग आमची डन झालेली आहे बघा हे सगळं सध्या इथून घेतले आणि एक मशीन पण घेतली पण मेन गोष्ट अशी आहे का जी मशीन आम्हाला भिवंडीमध्ये भेटते ती आम्ही घ्यायला उल्हासनगरला आलेलो त्याला आम्ही जेव्हा विचारला की मशीन आता लगेच देतो का तो बोलला नाही बोलता टाईम लागेल भिवंडीवरून यायला तर भिवंडीमध्ये कुठला कुठं आहे गोंदवलीमध्ये गोंदवली गावामध्ये गोडा म्हणत ना तिथल्या मशीन येणार आहे तर आमची जो मशीन आम्ही घ्यायसाठी उल्हासनगरला आलो अजून भाव कमी पडला असता आम अजून कमी पडला असता भाव तिथल्या मस्त की जे एरियामध्ये आहे ना हा ते आपलं जागा आपली हल्तीवाल्याची राहील की ताण लागल्यावर वीस होता ना झाली आपली हा ना त्यात होता ना आम्हाला माहीत नव्हता की भिवंडीमध्ये गोडाऊन आहे याचा आम्ही इकडे आलो त्यासाठी बघायला पण अरे बजेटमध्ये तर भेटली आपल्याला म्हणजे जसं आम्ही ठरवलेलं होता त्या हिशोबानेच भेटलेली आहे बाकी आता 500 हजार फरक पडला असता हां 500 हजार फरक पडला असता
बाकी तर मशीन आम्हाला इथं भेटणार. आमच्याकडे भिवंडी बायपास आहे ना, तिथून मशीन पिकअप करायची आम्हाला. कारण की इथं इथं आहे नाही, तिथून आता निघणार आहे. मग आम्ही इथं इथून उल्हासनगरमधून निघतो आता आणि डायरेक्ट भिवंडी. नंबर दिले ना, फोन लाव. हां ते पावतो नंबर आहे ना. चला चला डायरेक्ट मशीन पिकअप करताना भेटू आता आणि बाकी नंतर बोलू. अनबॉक्सिंग. ओके का ओके तीस आहे ना. ओके भाई थँक्यू. चला मशीनचं काम तर झालं, आता निघू आपल्या घरच्या रस्त्याला. त्यांच्याकडे प्रॅक्टिस आहे परत. आता हे कशी काय चालायची आहे? खाली ठेव खाली ठेव. माखड जाते खाली कशी होत पटना कुठल्या साईडला त्या बघ. दुसऱ्यांदा पटना बघ. चला घरी आलो म्हणजे कधीच आलो आणि फ्रेश झालो आणि आता जायचं आहे प्रॅक्टिसला. येऊन मी ब्लॉग शूट केला नाही कारण की जसा आलो तसा लगेच जरा गडबड झाली. आता टाईम तर झाले 8:30 वाजले, प्रॅक्टिस चाललो आता. आज बऱ्याच दिवसानंतर आज पण बीटची प्रॅक्टिस आहे माझ्या बँजोची. इतके दिवस ब्रास बँड चालू आहे. आता कीबोर्ड पॅक केला आणि अजून परत कीबोर्ड पॅक करत आहे आणि पॅक करून लगेच निघू चला प्रॅक्टिसला. चलो चला रिक्षा पॅक. हां जाऊ दे की जाऊ दे. अरे रे प्रॅक्टिसला येऊ दे. हां फिरो. अंदाज बघला का? अंदाज चल सर नया नया. सिनेरामचे भावेन दादा यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पोतल्या वरून शुभेच्छा. मेन फॉल्ट आहे कॅमेरामॅन मध्ये. कॅमेरामॅन बरोबर नाही. कॅमेरामॅन चांदना ओके साथ केक काढे. केक मेन आहे. आम्ही धक्का खाऊन बघू. सस्ता राईस काय का? सस्ता राईस. हा भावीचा हॅपी बर्थडे. स्पॉटेड. चला तर मित्रांनो आजचा दिवस संपला असं घोषित करू आपण. आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही भेटू आता अशा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.